विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठी बातमी आपण घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो राज्यामध्ये नऊ हजार सहाशे चाळीस जागांची भरती वनरक्षकांची होणार आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात मोठी बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठी सां संधी चालून आलेली आहे तर पेपरमध्ये जाहिरात आलेला आहे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नऊ हजार सहाशे चाळीस वनरक्षकांची भरती केली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कधीपासून फॉर्म चालू झालेले आहेत ते बघायचं आहे आपल्याला त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण वनरक्षकाची जी डिटेल माहिती आहे ती आपण बघूया वन विभाग का जॉईन करायचा आहे वनरक्षक भरती भरतीला को कोणी पेपर कोणी पेपर द्यावा तर विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक का व्हावं तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना अजून पुढील पोस्ट घ्यायची आहेत ओके आणि अभ्यास करायचा आहे त्यांना वनरक्षक नावाचं जे पद आहे खूप चांगलं आहे अभ्यासासाठी खूप वेळ आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज पोलीस भरतीला ज्यांची उंची बसत नाही त्यांनी विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकला फॉर्म भरून नोकरी मिळवू शकता ओके सेम वर्दी आहे ज्यांना सरकारी नोकरी लगेच पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी वनरक्षक किंवा वन खा वन विभागाची भरती देणं गरजेचं आहे तर वयोमर्यादा बघा विद्यार्थी मित्रांनो अठरा ते पंचवीस ओपनसाठी आहे एस सी एस टी आणि जे काय मागासवर्गीय जे काय असतील एस सी एस टी ओबीसी एन टी डब्ल्यू एस वगैरे असतील त्यांना अठरा ते तीस वय आहे आणि प्लस विद्यार्थी मित्रांनो दोन वर्षे हे कोरोनाचं वाढवून दिलेले आहेत ओपनसाठी सुद्धा दोन वर्ष वाढवून दिलेले आहेत तर बारावी पास पाहिजे बारावीमध्ये तुमचा भूगोल तर भो बारावीला भूगोल असला पाहिजे किंवा विज्ञान किंवा गणित किंवा अर्थशास्त्र हे विषय तुम्हाला एक एक विषय कोणताही एक विषय बारावीला असला पाहिजे तर माझी आणि एस सी एस टीमधले जे विद्यार्थी असतील त्यांना फक्त दहावी पास पात्रता सांगितलेली आहे उंची विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे आहे पुरुष असेल तर एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर महिला असेल तर एकशे पन्नास एस टी कॅटेगरीतला पुरुष असेल तर एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर महिला असेल तर एकशे पंच्याऐंशी सेंटीमीटर सांगितल्या आणि जे काही पुरुषांसाठी छाती सांगितल्या न फुगवता एकोणऐंशी आणि फुगवून पाच सेंटर पाच सेंटीमीटर जादा तर विद्यार्थी मित्र लेखी परीक्षा कशी असणार आहे एकशे वीस मार्काचा पहिल्यांदा पेपर असणार आहे तर तीस म मराठी तीस मार्काला सामान्यान तीस मार्क गणित बुद्धिमत्ता तीस मार्क आहे जास्त करून विद्यार्थी मित्रांनो गणित जास्त विचारत नाहीत बुद्धिमत्ताच विचारतात आणि इंग्रजी तीस मार्क एक प्रश्न चुकला की अर्धा मार्क आउट होणार आहे निगेटिव्ह सिस्टीम याला आहे तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची जी काय इथं बघू शकता लेखीमध्ये एकशे वीस गुणापैकी तुम्हाला पंच्याऐंशी टक्के गुण घेतले पाहिजेत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एकशे वीस पैकी चोपन्न गुण तुम्हाला पडले पाहिजेत तर तुम्ही ग्राउंडला जाणार आहे म्हणजे एकशे वीसपैकी चोपन्नच्या पुढं मार्क तुम्हाला पाडावे लागणार आहेत तर मैदान चाचणी ऐंशी मार्काची असणार जी काय क्वालिफाय होतील चोपन्न मार्क पाडतील विद्यार्थी ती मैदानीला जाणार आहेत तर पुरुषांसाठी फक्त पाच किलोमीटर धावणे सतरा मिनटामध्ये ओके जास्त मिनटं लागली तर मार्क कमी होणार विद्यार्थी मित्रांनो साठ होणार स पन्नास होणार मुलींना तीन किलोमीटर धावणे बारा मिनटामध्ये आहे जास्त वेळ लागला तर तुम्हाला मार्क कमी भेटणार आहेत ओके बारा मिनिटात धावला तर ऐंशी की ऐंशी मार्क भेटणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी ऐंशी की साठ गुण भेटले पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो ओके okay, जेणेकरून सिलेक्शन होईल अंतिम निवड कशी असते लेखी प्लस मैदानी दोनशे मार्काचा पेपर असणार जे काय दोनशे मार्काचा एकूण गुणापैकी पेपर हा एकशे वीस मार्काचा आणि ऐंशी मार्क विद्यार्थी मित्रांनो फिजिकलचे असणार असे टोटल दोनशे मार्काचा पेपर होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो नव्वदच्या जी काय मागील वर्षी भरती झाली होती नव्वदच्या पुढे ज्यांना मार्क पडलेले आहेत म्हणजे एकूण हं दोनशेपैकी नव्वदच्या पुढे आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर मागच्या वर्षी विद्यार्थी मित्रांनो दोन लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता वीस हजार विद्यार्थी ग्राउंडला पात्र झाले होते ओके okay, त्यामुळं लेखी महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो मागील कट ऑफ बघू शकता विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ आहे एकशे अठरा ओपनचा ओबीसी एकशे दहा लागलेला आहे दोनशे बिघी एस टीचा नव्वद लागलेला आहे एस सीचा शंभर लागला दोनशे बिघी एन टीमधील जी काय एन टी ए बी सी डी शंभर लागलेला आहे आणि मग खेळाडू पंच्याण्णव लागलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा आहे जी जे काय तुमचं सिलेक्शन झालं की तुमची जी काय चालण्याची परीक्षा घेतली जाते विद्यार्थी मित्रांनो ओके okay, तर ह्याच्यामध्ये मुलांसाठी चार तास तुम्हाला पुरुषांनी चालायचं आहे पंचवीस किलोमीटर महिलांनीसुद्धा सोळा किलोमीटर चालायचं आहे द किंवा पळायचं आहे चालत पळत चालत पळत हे पूर्ण करायचं आहे ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो हे जे उमेदवार हे करणार नाहीत त्यांना बाद केलं जाईल आणि जी काही वेटिंगची मुलं आहेत त्यांना घेतलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही सगळी माहिती आहे आणि प्रमोशन विद्यार्थी मित्रांनो पोलिसाप्रमाणे होतं तर इथं बघू शकता वन रक्षक झाला की तुम्हाला वनपाल म्हणून प्रमोशन होऊ शकतं वनपालचं आर ओ आर ओ राऊंड ऑफिसर म्हणून तुमचं प्रमोशन होऊ शकतं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो राऊंड ऑफिसरनंतर तुम्ही आर या फोर रेंज फॉरेस्ट ऑफिसरसुद्धा होऊ शकता डी वाय एस पी सारखं पोस्ट आहे आणि त्यानंतर वरची पदंही वद वरची पदंही एक्झाम यू पी एस सी द्वारे वगैरे भरली जातात विद्यार्थी मित्रांनो वनर शिकवायचं असेल तर आमच्या येथे सुपर थर्टी बॅच चालू झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो येथे तुम्हाला लेखी आणि फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि तुमचं जे काही वनरक्षक बनण्याचं स्वप्न आहे ते साकार करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जेणेकरून जी काही भरतीची अपडेट आहे तुम्हाला मिळत जाईल तर विद्यार्थी मित्रांनो लेकीसाठी फेमस क्लास आहे आणि विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काय व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक वर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून जी काय भरतीबद्दल जी काय माहिती आहे तुम्हाला मिळत जाईल ओके धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र